गावठी कट्टा जिवंत राउंडसह तरुणाला अटक, एलसीबीची कारवाई. धुळे शहरातील देवपूर भागातील हिम हॉटेलजवळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा आणि जिवंत राउंडसह तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्रिशूल रमेश सूर्यवंशी, वय 32, रा शारदा नगर धुळे, असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाकडून एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर हा तरुण देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून देवपुरातील हिम हॉटेलच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर संशयितरित्या उभा असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकातील पोहेको मच्छिद्र पाटील, पोना रविकिरण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोतदार, सुशील शेंडे, सागर शिर्के, गुणवंत पाटील यांनी तेथे छापा टाकत तरुणाला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 40,000 गावठी कट्टा व 1,000 रुपये किमतीचे जिवंत राउंड जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस ठाण्यात त्रिशूल सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी धुळे जिल्ह्याच्या एसीबी टीमने एक पेपर पकडलाय, गावठी कट्टा पकडलाय. त्यामध्ये अटक आरोपी आहेत त्रिशूल रमेश सूर्यवंशी, आपल्या धुळे शहरातील देवपूर भागातला आहे. त्याच्या आरोपवरून आपण 40,000 गावठी कट्टा आणि एक लाईव्ह राऊंड पकडला आहे. 1,000 माल मुद्द्यावर हस्तगत केलेला आहे. ही कारवाई एसीबीचे हेमंत पाटील साहेब आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे. त्या कारवाईबद्दल आम्ही कौतुक करतो. आणि विशेष बाबमध्ये ह्या महिन्यामध्ये मागील 3 दिवसामध्ये आपण जवळजवळ 8-9 पट्टे आणि जवळजवळ 17 कार्डसमोर मिळवलेले आहेत आणि 2 एक्स्ट्रा मॅगझिन मिळवलेले आहेत. ही आपल्या जिल्ह्याची भरीव कामगिरी आहे. त्याबद्दल मी आत्तापर्यंत मागील 2-3 आठवड्यात कामगिरी जी आली आहे, त्याबद्दल मी सर्व अधिकारी आहेत, विशेष करून हेमंत पाटील साहेब आणि त्या अधिकारी कौतुक करतो.